तर मी आहे बेरोजगार संघटनेमधला, त्यामुळे जे घरातली काम सांगतील ते करायलाच पाहिजेत. पेंड्याचं पोतं टाकजा म्हटलं टाकायला पाहिजे. ऐकलं नाही की आमचा पप्पा मला एकच डायलॉग मारे, तू घर सोडून जाकर भाड्याला पैसे मी देतो. आणि हे खरंच आहे, जाताना एक बोमावून झाली, पेंड्याचं पोतं फाटलं. असू दे म्हटलं, असं 50 किलोचं पोतं तुमचा भाऊ सहज उचलते, कारण तुमच्या भावाची बॉडी शेवट आहे. अजून एक काम करायचं, ते म्हणजे हत्तीघास पण कट करायचं तुम्हाला. सगळं आवरून म्हटलं घरला जाऊ, तर आमच्या आजीने म्हटली ताक पे कर, तू लई शेतात काम केलाय. आमची आजी मला कवाच काय कमी पडत होती, कारण ती माझ्यावर लई प्रेम करते. शेतात काम करून माझा चेहरा लई खराब झाला, मग मला कोल्हापूरला जायचं होतं, ऋषाला घेतलो आणि जायला चालू गेलो. तर आता मला जायचं होतं शिवसाई क्लिनिक मध्ये. कोल्हापूरमध्ये गेल्या राजारामपुरी तिसरी गलीत बरोबर महेंद्र ज्वेलर्स, त्याच्या बरोबर बॅक साईडला आहे. तर तिथल्या प्रियंका कवाळे मॅडम आणि माझ्या ट्रीटमेंट चालू केली, स्किन पॉलिशिंग ट्रीटमेंट आणि परत टॅनिंग ट्रीटमेंट, अशा 3 ते 4 प्रकारच्या ट्रीटमेंट केली. आणि ह्याचं तुम्ही बरोबर 4 ते 5 सेशन घ्यायला लागतात, म्हणजे तुमची स्किन खतरनाक दिसते. मग काय मॅडम आणि डायलॉग मारली, येताना पण डायलॉग मारलं गाडीवर नाही आले आणि येतात, म्हणजे मुलं गाठ पडले. काल कोल्हापूर कमीत कमी 4 ते 5 जण मला गाठ पडली, लागले नाही भूका. म्हटलं बर्गर किंग मध्ये येऊन कधी मस्त बी बर्गर खाल्लं आणि येतात, म्हटलं ऋषा म्हटलं सॉफ्टी पण खाऊया.